नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्लास वाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी घटक चाचणी क्रमांक 2 विषय इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल। एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी वेळ आहे 2 तास। चला तर सुरू करूया आजचा पेपर। यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचे नाव लिहायचं आहे, शाळेचं नाव लिहायचं आहे, बैठक क्रमांक त्याचप्रमाणे तुकडे द्यायचे। यानंतर प्रश्न क्रमांक 1 अ कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। त्यामध्ये पहिलं, शेतकऱ्यांनी टिंबटिंब जिल्ह्यात सारावंदीची चळवळ सुरू केली, गोरखपूर, खेडा आणि सोलापूर। याचं उत्तर येईल खेडा। तर शेतकऱ्यांनी खेडा जिल्ह्यात सारावंदीची चळवळ सुरू केली। 2, दारासना सत्याग्रहाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले, उत्तर महात्मा गांधी। इथे आपल्या 4 ऑप्शन दिले आहेत, तर सरोजिनी नायडू, डॉक्टर ॲनी बेझंट आणि महात्मा गांधी। तर याचं उत्तर येईल महात्मा गांधी। दारासना सत्याग्रहाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले। यानंतर ब, योग्य जोड्या जुळवा। अस्तंभ आणि ब स्तंभ यामध्ये पहिलं, फॉरवर्ड ब्लॉक, 2, तुफान सेना। तर फॉरवर्ड ब्लॉक याची स्थापना कोणी केली, तर सुभाषचंद्र बोस, आणि 2, तुफान सेना याची स्थापना कोणी केली, तर बापू लाड। अशा प्रकारची उत्तरे असणार आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिलं, गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला, उत्तर गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह चंपारण्य येथे केला। कुठे झाला पहिला सत्याग्रह, तर चंपारण्य येथे करण्यात आला। यानंतर 2, राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना कोणी केली, उत्तर राजकोट येथे डॉक्टर रमाबाई सावे यांनी रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केली। रेड क्रॉस सोसायटी कोणी केली, तर डॉक्टर रमाबाई सावे। यानंतर ब, पुढील तक्ता पूर्ण करा, क्रांतिकारक आणि त्यांच्या संघटना आपल्या इथे लिहायचे। पहिले, चंद्रशेखर आझाद, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन। चंद्रशेखर आझाद, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन। 2, स्वातंत्र्यवीर सावरकर अभिनव भारत, स्वातंत्र्यवीर सावरकर अभिनव भारत। यानंतर प्रश्न क्रमांक 3, त्यामधील अ, कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। 1, कायद्यांची निर्मिती टिंबटिंब करते, अ कायदेमंडळ, ब मंत्रिमंडळ, क न्यायमंडळ आणि ड कार्यकारी मंडळ। उत्तर अ कायदेमंडळ, कायद्यांची निर्मिती कायदेमंडळ करते। 2, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन टिंबटिंब येथे होते, मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद। उत्तर ब नागपूर, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते। ब, पुढील तक्ता पूर्ण करा, उच्च न्यायालय, न्यायमंडळाची रचना, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर येईल सरन्यायाधीश, उच्च न्यायालय, न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, जिल्हा न्यायालय, अशा प्रकारची रचना येईल। प्रश्न क्रमांक 4, अ कंसातील योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। 1, 15 ते 60 वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो, त्यामध्ये 0 ते 14, 2, 14 ते 60, 3, 15 ते 60 आणि 4, 15 ते 59। त्यामध्ये उत्तर काय, तर 15 ते 60 वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो। 2, औद्योगिक विकासावर खालीलपैकी टिंबटिंब हवा घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही, पाणी, वीज, मजूर, हवा। तर उत्तर हवा। यानंतर ब, खालील विधाने सत्य की असत्य ते विधाने दुरुस्त करून लिहायचे। पहिलं, खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही, उत्तर अयोग्य, खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे। 2, नागरी वस्तीत सर्वात जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते, उत्तर योग्य। प्रश्न क्रमांक 5, भौगोलिक कारणे लिहा, कोणतेही 2 लिहायचे आहेत, एकूण 4 गुण। त्यामधील पहिलं, लोकसंख्या एक महत्त्वाचे संसाधन आहे। 2, औद्योगिक विकासांवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा। 3, नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक आहेत। त्यामधील पहिलं, लोकसंख्या एक महत्त्वाचे संसाधन आहे, उत्तर लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशावर राहणाऱ्या लोकांची संख्या। माणसे काम करून देशाच्या प्रगतीस हातभार लावतात। 3, यामध्ये सर्वांनी योग्य असे काम केल्यास देशातील सर्वात महत्त्वाचे संसाधन यास म्हणता येते। यानंतर 2, औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा। यामध्ये उत्तर, औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक, 1, भौगोलिक परिस्थिती, कोणत्याही उद्योगास अनुरूप भौगोलिक परिस्थिती असल्यास उद्योग फुलतो। 2, मजूर, औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मजुरांची आणि यंत्रसामग्रीची आवश्यकता असते।
अशा प्रकारे औद्योगिक क्षेत्रावर या दोन घटकांचा इथे फरक होतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद.